हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण इयत्ता 10वी विषय इंग्लिशच्या ब्रिज कोर्समधील लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 18 मधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 डिस्कस करणार आहोत. चला तर ही ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे सॉल्व करायची ते आपण पाहूयात. लर्निंग आउटकम पॅरॅफ्रेज अ वर्ड ऑर फ्रेज. बघा, मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे लर्निंग आउटकम होतं तेच लर्निंग आउटकम आपल्याला येथे दिलेलं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी कोणत्या सूचना दिलेल्या आहेत. बघा, टेल द लर्नर द नेचर ऑफ द ॲक्टिव्हिटी. विद्यार्थ्यांना ही ॲक्टिव्हिटी कशी आहे, त्याचे स्वरूप कसे आहे ते नीट समजावून सांगायचे आहे. असिस्ट ऑर हेल्प द लर्नर व्हेरेवर ही ऑर शी नीड्स. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गरज असेल त्या ठिकाणी पालकांनी किंवा शिक्षकांनी त्यांना मदत करायची आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सूचना दिलेल्या आहेत. बघा, रीड द पॅसेज केअरफुली. विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे तर दिलेला पॅसेज नीट वाचून घ्यायचा आहे. रीड अँड अंडरलाईन वर्ड फ्रेज केअरफुली. जे अंडरलाईन केलेले असते वर्ड्स असतील किंवा फ्रेजेस असतील त्या नीट वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. गेस द मीनिंग ऑफ द वर्ड ऑर फ्रेज. ते जे अंडरलाईन केलेले वर्ड्स असतील किंवा फ्रेज असतील त्याचा मीनिंग तुम्ही गेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ट्राय टू स्टेट द मीनिंग ऑफ द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन युअर ओन वर्ड्स. आणि तुमच्या शब्दामध्ये त्या वर्डचे मीनिंग, त्या फ्रेजेसचे मीनिंग तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आफ्टर दॅट आपल्याला इथे एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा, पॅराफ्रेज द सिनॉनिम्स. बघा, आपल्याला सिनॉनिमचे पॅराफ्रेज करायचे आहे. एक्झाम्पल दिलेले आहे, माय कार नीड्स पेट्रोल. पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ द वर्ड्स. त्याचे देखील एक्झाम्पल दिलेले आहे, लर्निंग टू मॅनेज मनी इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ लाईफ. आफ्टर दॅट पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द फॉर्म ऑफ अ वर्ड. त्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहे, शुगर प्राईज रोज ड्रॅमॅटिकली. आणि चौथं बघा, पॅराफ्रेज द वर्ड्स बाय मेकिंग ॲक्टिव्ह इन टू पॅसिव. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, द गव्हर्नमेंट इन्व्हेस्टेड $30 million इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन. चला ही ॲक्टिव्हिटी कशाप्रकारे सॉल्व करायची ती आपण बघूया. आपल्याला ऑलरेडी सॉल्व करून दिलेली आहे. बघा, पहिलं आहे पॅराफ्रेज द सिनॉनिम्स. त्यामध्ये एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला, माय कार नीड्स पेट्रोल. ते आपण लिहू शकतो, माय व्हेकल्स रिक्वायर फ्युअल. बघा, आपण कारच्याऐवजी व्हेकल वापरलेलं आहे, नीडच्याऐवजी रिक्वायर्स आणि पेट्रोलच्याऐवजी फ्युएल हा शब्द वापरलेला आहे. दुसरं आपल्याला विचारलं होतं, पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ द वर्ड्स. त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलं होतं, लर्निंग टू मॅनेज मनी इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ लाईफ. ते बघा, आपण अशा प्रकारे लिहू शकतो, लर्निंग टू मॅनेज मनी इन लाईफ इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट. आपण काय केलेले आहे, पॅराफ्रेज द वर्ड्स केलेले आहे. थर्ड वन बघा, पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द फॉर्म ऑफ वर्ड्स. आपल्याला वर्डचा फॉर्म चेंज करायला सांगितला होता. त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं होतं, द शुगर प्राईज रोज ड्रॅमॅटिकली. त्याचं उत्तर बघा, देअर वॉज अ ड्रॅमॅटिक राईज इन द प्राईज ऑफ शुगर. अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. आणि फोर्थ आपल्याला दिलं होतं, पॅराफ्रेज द वर्ड्स बाय मेकिंग ॲक्टिव्ह इन टू पॅसिव. ॲक्टिव्ह व्हॉइसमधून आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य चेंज करायचं होतं. एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, द गव्हर्नमेंट इन्व्हेस्टेड $30 million इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन. त्याचं पॅसिव्ह व्हॉइस बघा, $30 million वॉज इन्व्हेस्टेड इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन. तर अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आपल्याला दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी ती त्यांच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. आफ्टर दॅट प्रॅक्टिसमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेले आहे, पॅराफ्रेज द सिनॉनिम्स. आपल्याला पॅराफ्रेज द सिनॉनिम्स सांगितले म्हणजे शब्दांचे सिनॉनिम्स वापरून आपल्याला वाक्य पॅराफ्रेज करायचं आहे. बघा, इथे दिलेले आहे, व्हायलन्स क्राईम इज ऑन द राईज अमॉंग द टीनेजर्स. आता याचं पॅराफ्रेज कसं होईल तर, ब्रुटली ऑफेन्स इज ऑन द हायर अमॉंग द मायनर. ब्रुटली ऑफेन्स इज ऑन द हायर अमॉंग द मायनर्स. त्याच्यामध्ये सेकंड बघा आपल्याला काय दिलेले आहे, पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द फॉर्म ऑफ द वर्ड्स. आपल्याला तीन शब्द दिलेले आहेत, हॅप्पी, सक्सेस आणि रियल. हॅप्पीसाठी आपण ग्लॅड, सक्सेससाठी आपण विक्ट्री आणि रियलसाठी आपण ॲक्च्युअल हे शब्द यूज करू शकतो. तिसरी ॲक्टिव्हिटी बघा, पॅराफ्रेज द सेंटेन्स बाय चेंजिंग व्हॉइस. आपल्याला व्हॉइस चेंज करून पॅराफ्रेज करायचं आहे. बघा, वाक्य दिलेले आहे, नायगरा फॉल्स इज व्ह्यूड बाय थाउजंड्स ऑफ टुरिस्ट एव्हरी इयर.
त्याचे व्हॉइस चेंज करून पॅराफ्रेज बघा कसं करता येईल. थाउजंड्स ऑफ विजिटर्स सी नायगराज फॉल एव्हरी इयर. थाउजंड्स ऑफ विजिटर्स सी नायगरा फॉल्स एव्हरी इयर. आफ्टर दॅट पॅरेलल ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आपल्याला काय दिलेले आहे, पॅराफ्रेज द सिनॉनिम्स. पुन्हा आपल्याला इकडे सिनॉनिम्स पॅराफ्रेज करायला सांगितलेले आहेत. आपल्याला वाक्य दिलेले आहे, ही इज अ व्हेरी क्लेवर बॉय. ही इज अ व्हेरी क्लेवर बॉय. आता ह्याचं उत्तर काय येणार बघा, ही इज सो इंटेलिजंट लॅड. ही इज सो इंटेलिजंट लॅड. दुसरं बघा, माय व्हेकल नीड्स रिपेअरमेन. आता माय व्हेकलसाठी आपण माय कार घेऊ शकतो, नीड्सच्याऐवजी रिक्वायर्ड आणि रिपेअरमेनच्याऐवजी मॅकॅनिक. माय कार रिक्वायर्ड मॅकॅनिक. तर अशा प्रकारे आपण याचं पॅराफ्रेज द सिनॉनिम्स ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करू शकतो. त्यानंतर पॅराफ्रेज द वर्ड बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ द वर्ड्स. आपल्याला एक वाक्य दिलं आहे बघा, ही स्टोल अ गोल्ड नेकलेस अँड मॅनेज टू रन अवे. ही स्टोल अ गोल्ड नेकलेस अँड मॅनेज टू रन अवे. त्याचं उत्तर बघा, ही मॅनेज टू रन अवे विथ स्टोलन गोल्ड नेकलेस. ही मॅनेज टू रन अवे विथ स्टोलन गोल्ड नेकलेस. आफ्टर दॅट पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द फॉर्म ऑफ द वर्ड. आपल्याला वर्डचा फॉर्म चेंज करून पॅराफ्रेज करायचे आहेत. बघा, पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे ड्रॅमॅटिक. आता ड्रॅमॅटिकचं पॅराफ्रेज काय येणार, तर सबस्टॅन्शियल. सबस्टॅन्शियल. त्यानंतर मोटिवेशन असा एक दुसरा आपला शब्द दिलेला आहे, तर मोटिवेशनचं पॅराफ्रेज आपण करू शकतो इन्स्पिरेशन. मोटिवेशन मीन्स इन्स्पिरेशन. आफ्टर दॅट पॅराफ्रेज द वर्ड बाय मेकिंग ॲक्टिव्ह इन टू पॅसिव्ह. बघा, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करून आपल्याला पॅराफ्रेज करायचं आहे. आपल्याला वाक्य दिलेले बघा, प्रिन्स गेव हर अ बॅग ऑफ सीड. त्याचं उत्तर बघा, अ बॅग ऑफ सीड गिवन टू हर बाय प्रिन्स. अ बॅग ऑफ सीड गिवन टू हर बाय प्रिन्स. इव्हॅल्युएशनमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेले आहे, पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड्स फ्रेजेस सेंटेन्स. व्हॉट इज मीन बाय पॅराफ्रेज. पॅराफ्रेज म्हणजे काय, त्याचं मिनिंग, त्याचं डेफिनेशन तुम्ही लिहायचं आहे, त्याद्वारे तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. इन व्हॉट वे वी कॅन पॅराफ्रेज द वर्ड्स फ्रेजेस अँड सेंटेन्सेस. वर्डचे, फ्रेजेसचे किंवा सेंटेन्सचे आपण पॅराफ्रेज कशाप्रकारे करू शकतो, त्याद्वारे देखील तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. टुडे आय लर्न किंवा माय टेक अवे पॉईंटमध्ये बघा आपण काय लिहू शकतो, पॅराफ्रेजिंग द सिनॉनिम्स. बघा, सिनॉनिम्स कशा प्रकारे पॅराफ्रेज करायचं ते मला आज या ॲक्टिव्हिटीमधनं शिकायला मिळाले. पॅराफ्रेजिंग द वर्ड्स बाय चेंजिंग देअर ऑर्डर. बघा, वर्ड्सची ऑर्डर चेंज करून पॅराफ्रेजिंग कशाप्रकारे करायची ते देखील मला आज या ॲक्टिव्हिटीमधनं शिकायला मिळाले. तर अशा प्रकारे इंग्लिश स्पीकिंगसाठी आणि इंग्लिश लर्निंगसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला आज इथे शिकायला मिळाली. ही ॲक्टिव्हिटी आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर्स करा. आणि अजूनही जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.